बोर्ड ची तयारी करत असताना अभ्यास करत असताना मित्रांनो ज्या आपल्या काही चुका होतात मित्रांनो त्या चुका नक्की कोणत्या होतात आणि मित्रांनो त्या कशा सुधारवायच्या मित्रांनो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि मित्रांनो व्हिडिओ खूप छोटा आहे आणि मित्रांनो व्हिडिओ जरा वेगळा आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायला चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो आपली जी फर्स्ट मिस्टेक आहे मित्रांनो तुम्ही थोडंसं अॅनालाइज करा मित्रांनो तशी मी शेवटचे दिवस चालू आहेत मित्रांनो तुम्ही किती अभ्यास करताय मित्रांनो तुम्ही अभ्यास कसा करताय म्हणजे मित्रांनो तुम्ही जास्त करून आता वाचन करताय रडिंग करताय मित्रांनो व्हिडिओ लेक्चर्स वगैरे पाहत असाल मित्रांनो तुमच्या पद्धतीने तुम्ही काहीतरी करत असाल पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुमच्या शेवटच्या दिवसामध्ये चूक होती ती म्हणजे मित्रांनो तुमचा रायटिंगचा सराव मित्रांनो जरासा थांबतो आणि मित्रांनो ही चूक मित्रांनो खूप महागात पडू शकते मित्रांनो पेपरच्या वीस मित्रांनो राईटिंगचा सराव थांबल्यामुळे तुम्हाला पेपर ओरकत नाही आणि हो मित्रांनो तिथं लिहिण्याचं मित्रांनो सराव नसल्यामुळे थोडेसे खूप जास्त प्रॉब्लेम येतात त्यामुळे मित्रांनो ही चूक नक्कीच तुम्हाला सुधारवायची मित्रांनो तुम्ही सुधारवण्यासाठी राटिंग स्किल लिहि्या मित्रांनो अजून कोणते मित्रांनो उपयोग केले का नाही मित्रांनो अशा पद्धतीने जरा प्रॅक्टिस ठेवा आणि मित्रांनो मित्रांनो जो प्रॅक्टिस आहे ते मित्रांनो थांबवू नका मित्रांनो ही सेकंड मिस्टेक आहे मित्रांनो तुम्ही ही मिस्टेक सांगितल्यानंतर तुम्ही म्हणा आपल्याकडून होत नाही बट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडून शंभर टक्के ही मिस्टेक होत असते मित्रांनो ही मिस्टेक अशी आहे की मित्रांनो तुम्ही काय करता ज्यावेळेस तुम्ही एखादा रिडिंगला कॉन्सेप्ट घेता त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला एक एखादा अवघड टॉपिक येतो मित्रांनो तो तुम्हाला जमत नसतो त्यावेळेस मित्रांनो तुम्ही काय म्हणता हे शेवट शेवट पाहूया आपण शेवट शेवट पाहूया पण मित्रांनो आता शेवटच चालू आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो ही जी चूक आहे ती मित्रांनो सुरु आहे आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचे जे मित्रांनो तुम्हाला अवघड जाते त्या सकाळी का मित्रांनो सर्व काही जे आहे मित्रांनो ते मित्रांनो आता सर्व काही करायचे करायची मित्रांनो सर्व काही मित्रांनो कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत मित्रांनो शेवटच्या काही दिवस म्हणजे मित्रांनो शेवटच्या दिवसांसाठी काहीही ठेवायचं नाही मित्रांनो ते होत नाही मित्रांनो खूप मोठी चूक आहे मित्रांनो नक्कीच सुधारण्याचा मित्रांनो प्रयत्न करा मित्रांनो मी आता ज्या दोन मिस्टेक सांगितल्या ते मित्रांनो अभ्यास करतानाच्या होते आता मित्रांनो मी जे सांगणार आहे मित्रांनो ती अभ्यासाची जी तयारी करता आपण मित्रांनो त्याबद्दल असणार आहे मित्रांनो ही थर्ड मिस्टेक आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला मित्रांनो तुमचा आत्ता जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना मित्रांनो खूप लो झालेला आहे मित्रांनो तो खूप लो आहे आणि हो मित्रांनो ही एक खूप मोठी मिस्टेक आहे तुम्ही कॉन्फिडन्स लेव्हल खूप लो करत आहात मित्रांनो ही खूप मोठी चूक आहे तुमची मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही परीक्षेच्या अगोदरच मित्रांनो तुमचा आत्मविश्वास हारू नका मित्रांनो जर तुम्ही आत्ताच हारला तर नक्कीच मित्रांनो परीक्षेची जी मित्रांनो लढाई आहे ती मित्रांनो नक्कीच हारणार मित्रांनो असं माझं मत आहे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स इनक्रीज करा मित्रांनो तुम्हाला शेवटच्या वेळामध्ये राहिलेला मित्रांनो पूर्ण जो वेळ आहे तो मित्रांनो युटिलाइज करायचा आहे मित्रांनो त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे मित्रांनो हे लक्षात असू दे आणि मित्रांनो तो कॉन्फिडन्स हारू नका मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे होती आपली थर्ड मिस्टेक आता आपण जाऊयात आपल्या फोर्थ मिस्टेककडे तर ही जी मिस्टेक आहे मित्रांनो जी आपली फोर्थ मिस्टेक आहे ती मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो सर्वांना असा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो खूप लोक असं म्हणतात की मित्रांनो मला स्ट्रेस येतोय मित्रांनो असं होतं आहे मित्रांनो ट्रेस येण्याचं काहीही कारण आहे मित्रांनो तुम्ही दहावीत आहात मित्रांनो कोणत्या लढाईला मित्रांनो तुम्ही फेस करत नाहीत मित्रांनो तुम्ही एका एक्झामला फेस करताय एवढं लक्षात असू द्या मित्रांनो ट्रेस येण्याचं कारणच नाही जर येत असेल तर असं माझं मत आहे मित्रांनो ट्रेस करण्यासाठी तुम्ही डेली दहा ते पंधरा मिनिटं मित्रांनो ॲक्टिव्हिटीज कराय जेणेकरून मित्रांनो तुमचा ट्रेस जाईल मित्रांनो तर मी मित्रांनो हे नक्कीच मित्रांनो मिस्टेक आहे मित्रांनो खूप मोठी मिस्टेक आहे मित्रांनो याचा खूप पस्ता होऊ शकतो मित्रांनो मला एक्झाम झाल्यानंतर आणि मित्रांनो आता सेकंड थिंग म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो तुम्ही आता काय करता मित्रांनो जे आपलं डेली रुटीन आहे मित्रांनो ते सुद्धा मित्रांनो बिघडवत आहात मित्रांनो डेली रुटीन बिघडू बिघडवू नका जसं की मित्रांनो तुम्ही प्रॉपर स्लीप घेत नाही यात मित्रांनो मला समजलेलं आहे मित्रांनो तुम्ही जे कोण पा चार हावर्ष घेते मित्रांनो कोण पाच हवर्षची मित्रांनो ही खूप मोठी मिस्टेक आहे तुम्हाला सिक्स टू सेव्हन अवर्सची प्रॉपर स्लीप घ्यायची आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो याचा परिणाम परीक्षेवरती नक्कीच होणार आहे मित्रांनो कारण मित्रांनो काय काय मित्रांनो आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि सेकंड थिंग म्हणजे मित्रांनो तुमचा मित्रांनो अभ्यास करण्यात मित्रांनो मन लागत नाही फोकस होत नाही मित्रांनो प्रॉपर स्लीप जर नसली झाली तर मित्रांनो स्ट्रेस वाढत जातो माइंडवरचा मित्रांनो हे लक्षात असू दे आणि हो मित्रांनो आता थर्ड थिंग मित्रांनो मी तुम्हाला दोन सांगितले ब्रांनी तुम्हाला सांगतो ते म्हणजे मित्रांनो तुम्ही काय करता तुम्ही टाइम वेस्टिंग जे आहे ते मित्रांनो थांबवा मित्रांनो युट्यूबवरती फालतू व्हिडिओज मित्रांनो सोडून द्या जरा इंस्टाग्राम रील्स पाहणं फालतूपणे मित्रांनो सोडून द्या मित्रांनो अजून काय असेल मित्रांनो तुम्ही आता तुमच्या पद्धतीने असते तुम्ही टाईम वेस्ट कशात करता येत तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो हे पूर्णपणे सोडून द्या सर्व काही मित्रांनो शेवटचे काही दिवस राहिले आहेत मित्रांनो त्यात पूर्णपणे जमो तुमचा जो टाइम आहे तो मित्रांनो युटिलाईज करा आणि मी तुम्हाला स्टडीक वळवा आणि मित्रांनो स्टडी करताना एवढे लक्षात घ्या की तुम्ही स्टडी आता प्रोडक्टिव्हली करताय की नाही आहे म्हणजे तुम्ही जर तासभर बसत असाल आणि तुमचं जर वन्स पर्सेंट स्टडी होत असेल मित्रांनो काही उपयोग नाही आहे मित्रांनो तुम्ही दिवसभर जरी केला तर मित्रांनो तुमचा काही फायदा नसेल मित्रांनो तुम्ही कमी वेळा जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ह्या मिस्टेक्स जे मी सांगितले ते मित्रांनो नक्कीच तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो मनो सोडासा वेगळा होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद